कामकाज सुरू झालं आहे, थेट जाऊयात। शासन लगेच एफआयआर अधिकाऱ्या विरोध करणार का? एक दोन त्याने लगेच सस्पेंड करा, ते आपण विभागीय चौकशी ते करताना विभाग मध्ये ते आहे, ते काय होणार नाही, त्याने लगेच सस्पेंड करणार का? आणि हा ते 860 जे आपण म्हणता की 860 आपला केस आढळला, त्यामध्ये किती रकमाची आपण ते अनियमितता झाली ते तिच्या प्रश्नांना उत्तर द्या। यामध्ये उत्तरामध्ये आम्ही म्हटलेलं आहे याच्यामध्ये अपार झालेला नाहीये, याच्यामध्ये अनियमितता आहे। 50,000 जी वाहनं तपासली गेली याच्यामध्ये 850 वाहनांवरती आक्षेप घेण्यात आला। आक्षेप हा होता की त्यांच्या पावत्या आहेत, परंतु कॅश बुक मध्ये जी एंट्री व्हायला पाहिजे होती ती कॅश बुक मध्ये एंट्री झाली नव्हती, हा त्याच्यातली अनियमितता होती। आणि म्हणून ती अनियमितता शोधण्यासाठी, कारण याच्यामध्ये अपार झालेला नाहीये, पैशाचा कुठेही गैरव्यवहार झालेला नाहीये, पैसे कुठेही गेलेले नाहीयेत, पैसे तिजोरीत जमा झालेले आहेत, फक्त त्याची एंट्री जी कॅशबुक मध्ये व्हायला पाहिजे होती ती झालेली नसल्यामुळे जे जे ह्याला दोषी आहेत अशा 8 लोकांची विभागीय चौकशी चालू आहे। त्या विभागीय चौकशी संपल्यानंतर ते जे या ज्याला निष्काळजीपणाला जे जबाबदार आहेत त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई करण्यात येईल। ते रक्कम त्याने ते लोकांकडून जमा केली वाहनाकरसाठी, ते सरकारी खजान्यामध्ये जमा केली नाही, नंतर ते कंप्लेंट झाली, कंप्लेंट झाली, ते सकाळची न्यूज आहे, बातमी सकाळची, कंप्लेंट झाली म्हणून ते त्याने ते रक्कम आपल्याकडून त्या सरकारी खजान्यामध्ये जमा केली, हा अनियमितता कसा नाही? अध्यक्ष म्हणजे कसा त्याने वाचवायचा? माझ्या आपल्यामधून माननीय मंत्री महोदयांना निवेदन आहे, त्याने लगेच सस्पेंड करा आणि त्यांच्या विरुद्ध एफआयआर करा। सरकारी रक्कम आप एक दिवसासाठी आपण आपल्या खिशामध्ये ठेवली, ते इलिगल आहे, ते एफआयआर ते योग्य आहे, तुम्ही लगेच त्यावर काही ना काही कारवाई करा, असं माझ्या आपल्या विनंती आहे। यामध्ये आम्ही तपासून घेतलेलं आहे, पैशाचा अपहार झालेला नाहीये, आपण जे म्हणताय रक्कम एंट्री आहे त्याच्यामध्ये, फक्त कॅशबुक मध्ये एंट्री नव्हती, पावत्या एकदा एखाद्याला पावती, एक मिनिट आपण जरा प्रश्न विचारतोय त्यांना विचारू देत, आपली जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण विचारा। आपला प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपण जरा समज द्या, खाली बसा, एक तर पहिले ते त्यांच्या जागेवर नाहीये, जागेवर बसायला सांगा, हा नंबर आहे का त्यांचा? सभापती महोदय, मला आसन व्यवस्था दाखवा, मला आसन व्यवस्था दाखवा, जागेवर बसा, मला आसन व्यवस्था दाखवा, मला आसन व्यवस्था दाखवा, जागेवर बसा, सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा मला, आणि प्रत्येक सदस्य आसनावरती आहे की नाही बघा, सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा, आता पहिले आसन व्यवस्था दाखवा, सभापती महोदय उत्तर द्या, आपण आसन व्यवस्था दाखवा, आपण उत्तर द्या, पहिले आसन व्यवस्था दाखवा, खाली बसा, नाही खाली बसा, पहिले त्यांच्या जागेवर बघा, जागेवर बघा, पहिले जागेवर पाठवा, नाही जागेवर, सभापती महोदय आसन व्यवस्था दाखवा, सभापती महोदय आसन व्यवस्था बघा, पहिली आसन व्यवस्था बघा, बसा, आसन व्यवस्था बघा, सभापती महोदय आसन, ते आसन व्यवस्था, सभापती महोदय आसन व्यवस्थेप्रमाणे त्यांना जाऊ देत, पहिले त्याला आसन व्यवस्थेप्रमाणे जाऊ देत, सभापती महोदय आसनावर जाऊ देत, त्यांचं आसन आहे का? अजून वेळ आहे त्यांना पुढे यायला, सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा, सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा, पहिले आसनावर पाठवा, नंतर विचारायला चला, आणि सभापतींनी प्रश्न विचारायला परवानगी दिल्याशिवाय उभं राहायचं, सभापती महोदय आसन व्यवस्थेचा मला क्रमांक सांगा त्यांचा, त्यांच्या आसनावर त्यांनी मला प्रश्न विचारावा, आणि ते सुद्धा आपण सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला प्रश्न विचारा, प्रश्न विचारणाऱ्या आधी प्रश्न ज्यांचा आहे ते प्रश्न विचारतायत, त्यांना मी उत्तर देतोय, आणि ते उत्तर देत असताना त्यांना अधिकार नाहीये। अध्यक्ष महोदय, आपण आसन
आसन क्रमांक आपण सांगावा, आपण आपण आसन क्रमांक सांगावा, त्या आसनावर सदस्य बसतील. नंबर दिले नाही. 96 आहे ना आसन क्रमांक? नाही नाही, याच्यावर नंबर नाही दिलेला. नाही हे पा, लक्ष्मण पवारांचे शेजार हे पा. आम्ही दिल्यात नंबर, तुम्ही थोडे देता. आम्ही पाठवतो आमचे नंबर, आम्ही पाठवतो आमचे आमचे आम्ही पाठवतो. तुम्ही थोडे ठरवता, तुम्ही आम्हाला फक्त आसन अलॉट करून देता. आमचे नंबर आम्ही ठरवतो, तुम्ही नाही ठरवत. 96 नंबर आहे, 96 नंबरवर बसा. 96 दिलाय, 96 हे बघा. राहुल कुल साहेबांच्या शेजारी मुदळा ताईंच्या माले ताईंच्या समोर इथं ना, हे बघा माले ताई आणि मुंदळा ताई, हे राहुल कुल आणि हे नितेश राणे. आपण अध्यक्ष महोदय, आपण आम्हाला सीट अलॉट करतात त्या सीटवर कोणाला आम्ही बसवायचं हा आमचा प्रेरोगेटिव्ह आहे. आपण आम्हाला दिलेल्या सीटवर आम्ही बसवू शकतो, आमचा प्रेरोगेटिव्ह. हा मंत्री महोदय, उत्तर झालंय काय? झालं ना. हा देतात, उत्तर देतात, उत्तर देतात, उत्तर देतात. बसा बसा मंत्री महोदय. आपण दिलेली माहिती जर सत्य आहे ही तपासून बघतोय. आपण म्हणताय असं आम्ही नेहमी समजतो, आमदार म्हणतोय सत्य आहे. तशी जर आपली माहिती जर आम्ही तपासून जर ती खरी असेल तर त्याच्या नाही, पेपरच्या बातमीवरती मी कारवाई नाही करू शकत. मी तपासून बघतो, त्यात जर ती वस्तुस्थिती तशीच्या तशी आढळली तर त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी आरटीओची सलंगीन विषय आपल्या अध्यक्ष महोदय, आपल्या सर्व महाराष्ट्राच्या आरटीओच्या ऑफिसमध्ये आरटीओची जी सुधारणा नोंद असती म्हणजे आरसीटीसी, त्याच्यात पेट्रोलच्या ऐवजी डिझेल झालं तर आधी क्लार्क सिनियर क्लार्क ही दुरुस्ती करून द्यायचे, पण आपण आता ईमेल टीसी ऑफिसला करतो आणि त्याच्यामुळे खूप डिले होतोय, जवळजवळ 2 ते 3 महिने लागतात. त्याच्याबद्दल सरकारने उपाययोजना करावी, कारण नागरिकांची गैरसोय होती. तसंच रिक्षा चालकांच्या अनेक कोरोनाच्या काळामध्ये निधन झालं आणि त्याचं जे त्यांच्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या नावाने परमिट करताना खूप विलंब होतोय आणि ती सुद्धा नोंद आपण घ्यावी, कारण अनेक रिक्षा या बिना परवान्याच्या धुळखात बसलेल्या आहेत. आणि तिसरा म्हणजे वाहन हस्तांतर करताना आणि लोन ट्रान्सफर करताना बराचसा डिले होतोय. या 3 विषयावरती शासनाने लक्ष घेतलं. आपले तीनही प्रश्न या विषयाशी संबंधित नाही आहेत, तरी देखील आपण या सगळ्या प्रश्नांची एक प्रत मला द्यावी, त्याच्यावरती ताबडतोब मी कारवाई करेन. प्रश्न क्रमांक 5, 33387. अध्यक्ष महोदय, श्रीमती मेघना. प्रश्न क्रमांक 33387. मंत्री महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी छापले. मी 10 वर्षापासूनचे जेवढे सेवानिवृत्त झालेत आणि जेवढे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या संख्या विचारलेली आहे, पण त्यांनी उत्तरामध्ये 2 वर्षापासून जेवढे सेवेतून निवृत्त झालेत त्यांची संख्या दिलेली आहे. तर माझा प्रश्न आहे की राज्य परिवहन सेवेतील कर्मचारी सेवा बजावत असताना अपघातग्रस्त होतात, जायबंदी होतात, त्यांची संख्या किती आहे आणि त्यांना श्रमिक नुकसान भरपाई अधिनियम 1926 च्या तरतुदीनुसार किती लोकांना भरपाई दिलेली आहे? आपण हा प्रश्न आता विचारताय, हा ऍक्सिडेंटचा विचारताय आणि त्यामुळे ती माहिती माझ्याकडे आता ताबडतोब नाहीये, परंतु ती माहिती घेऊन मी पटलावरती ठेवीन. राजेश पाटील महोदय, उत्तर क्रमांक 2 मध्ये 343 मृत कर्मचाऱ्यांची
कामगार कर रक्कम रुपये 1 कोटी आणि थकित रक्कम 2,69,32,116 अशी रक्कम एकूण रक्कम रुपये 4,22,99,002 अशी देणी प्रलंबित असे म्हटले आहे. सदर प्रलंबित देण्याची अंमलबजावणी भविष्य निवारण निधी कार्यालयामार्फत होते का? एसटी महामंडळामार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येते का? त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय उत्तर क्रमांक 3 मध्ये सदर थकबाकीची रक्कम निधी उपलब्धीनुसार टप्प्याटप्प्याने देणे सुरू आहे असे म्हटले आहे. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत किती थकबाकीची निधी एसटी महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व अजून किती निधी देण्याचे बाकी आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय निवृत्त कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेवर निवृत्ती वेतनाचा लाभ मिळण्यासाठी कोणते खास प्रयत्न व उपाययोजना एसटी महामंडळामार्फत करण्यात आलेले आहे? त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय एसटी महामंडळातील कर्मचारी यांची प्रमुख मागणी शासनाच्या सेवेतील विलीनीकरणाची आहे. या मागणी संदर्भामध्ये शासनाने आयोगाची स्थापना केलेली असून त्याचा अहवाल 3 महिन्यात सादर करण्यास सांगितलेले आहे. सदर अहवालाची अंमलबजावणी शासन जशी करणार आहे का? आपले जे पहिले 3 प्रश्न आहेत त्याच्यातलं पहिलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. जे त्यांचा जो निवृत्ती वेतन विषयक जो आहे हा प्रॉव्हिडंट फंडशी संबंधित आहे. आमचं काम फक्त ते पैसे त्याच्या पगारातनं कापायचे आणि प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा करायचे. गेल्या काय 2 वर्षामध्ये प्रॉव्हिडंट फंडच्या कोरोनाच्या याच्यात बऱ्याच कामगारांना त्याचे फायदे मिळाले नाहीत, परंतु 38,000 लोकांमध्ये साधारण 2,000 लोक आता साधारण बाकी आहेत. त्याच्यापैकी 343 लोक मृत पावलेले आहेत. याच्यात 2 प्रकार आहेत. एक तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा बेनिफिट, आणखीन त्यांचे जे काही कराराप्रमाणे त्यांना आम्ही कराराप्रमाणे स्लॅब दिलेत प्रत्येक महिन्याला त्यांचा देतो, परंतु ज्यावेळेला कर्मचारी मृत पावतो त्यावेळेला ते पैसे त्याला एकरकमी दिले जातात. असे 343 लोक अजून बाकी आहेत आणि बाकीची जी रक्कम त्यांची जी कामगारांच्या करार कपातीची 1,53,66,886 आणि रजेची जी आहे ती 2,69,32,116 अशी 4,22,99,000 आम्ही डीसींकडे जमा केलेली आहे. याच्यामध्ये मृतांचं जे वारस तपासणी आहे ही वारस तपासणी या 343 लोकांची पूर्ण झाली तर त्यांना त्यांचे पैसे ताबडतोब मिळून जातील, म्हणजे त्या पैशाची व्यवस्था झालेली आहे. आपण जे दोन्ही सांगितलेले आहेत पुन्हा प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऑनलाईन त्यांचे जे काही लोकांच्या डीनचा प्रॉब्लेम होता तो डीन नंबर वरनं त्यांचं व्हेरिफिकेशन होत नव्हतं, म्हणून आम्ही प्रॉव्हिडंट फंडला विनंती केली की हे त्यांचे अर्ज ऑफलाईन देखील स्वीकारा. आणि आम्ही आमच्या एसटीचा एक माणूस प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये बसवलेला आहे जेणेकरून आमचा माणूस आणि त्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा अधिकारी असे मिळून ही त्यांची जी प्रकरण आहे ती ताबडतोब निपटारा होऊन जाईल. प्रश्न तिसरा आपण जो विलीनीकरणाचा आहे तो ह्या स्कोपच्या बाहेरचा आहे, पण तरी देखील त्याचं उत्तर देतो की हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या समोर हा विषय आहे आणि 12 आठवड्याचा अवधी हायकोर्टाने दिलेला आहे, तो अहवाल ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याचं उत्तर दिलं जाईल. सन्माननीय श्वेताताई, माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. गत 1 वर्षामध्ये राज्यातील 57 कर्मचाऱ्यांनी रापच्या या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख आर्थिक मदत देऊन त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी आपण देणार आहात का? सोबतच माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील राप मंडळातील कर्मचाऱ्यांची मेडिकल बिल ही गेल्या 1 वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, ती का प्रलंबित आहेत याचं कारण सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रश्न स्कोपच्या बाहेर जरी असले तरी देखील लक्ष आहे वाटत. मला वाटतं की आपण जी 57 कर्मचाऱ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या मृतांच्या वारसाला नोकरी देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. मंडळाच्या समोर आम्ही त्यांची तपासणी चालू आहे की या आत्महत्या कुठल्या कुठल्या कारणासाठी झाल्यात, त्यांचा अहवाल मागितलेला आहे आणि त्याच्यावरती सरकार सकारात्मक आहे की यांच्या मृतांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या बाबतीत आमची भूमिका महामंडळामध्ये ठेवलेली आहे. दुसरा विषय बुलढाणा आगरामध्ये ज्यांची मेडिकल बिलं आहेत
त्याबद्दलची मी माहिती घेऊन आपल्याला वैयक्तिक हवी असेल तर आपल्याला नाही तर मी पटलावरती ठेवतो आणि जर दिली नसतील तर ती प्राधान्याने देण्याचा मी विचार करतो. प्रश्न क्रमांक 6 35883 कृष्णा गजबे साहेब. प्रश्न स्कोपच्या बाहेरचा असताना सुद्धा मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलंय आणि आपल्याला ते माहिती पटलावर ठेवणार आहेत. प्रश्न क्रमांक 35883 वितरित केल्याप्रमाणे. सर अध्यक्ष महोदय, सेवा सहकारी संस्था पिंपळगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे रब्बी हंगाम सन 2021 मध्ये प्रत्यक्षात धान खरेदी न करता संस्थेच्या बाहेर क्षेत्राबाहेर शेतकऱ्यांकडून बोगस धान खरेदी करण्याच्या संदर्भात आहे. सर त्या संस्थेनी बोगस धान खरेदी केलं त्यांचे चौकशी अहवाल प्राप्त झालेले आहेत. 7/9/2021 माननीय सहायक निबंध सहकारी संस्था ब्रह्मपुरी यांनी चौकशी केली. 13/9/2021 माननीय तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी व निरीक्षक यांनी चौकशी केली. 14/9/2021 माननीय सहायक निबंध ब्रह्मपुरी यांनी माननीय जिल्हाधिकारी मार्केटिंग अधिकारी यांनी पत्र लिहिलं की या संस्थेनी खरंच क्षेत्राबाहेरील बोगस धान त्यांनी खरेदी केला. तर अध्यक्ष महोदय, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे का DDR आणि AR ने सेवा सहकारी संस्थांना रब्बीच्या खरेदीचे आदेश दिले आहेत काय? आणि सेवा सहकारी संस्था पिंपळगाव यांनी रब्बी धान खरेदी केला हे खरे आहे का? तिसरा प्रश्न आहे की ज्या वेळेला APMC ने ठरवून दिलेल्या गावांच्या व्यतिरिक्त इतर गावातून खरेदी करता येते काय? चौथा प्रश्न आहे 7/12 कोणते जोडले आहेत ओलिता, म्हणजे तो प्रश्न वेगळा आहे सर. आणि पाचवा प्रश्न आहे सदर संस्थेची तक्रार असतानाही त्याचे पेमेंट कसे काय झाले? अध्यक्ष महोदय, हे उत्तरामध्येच म्हटलेलं आहे की हे सगळं धान जे आहे ज्या संस्थेतर्फे खरेदी करण्यात आलेले आहे ते सगळे शेतकरी हे ब्रह्मपुरी तालुक्यातलेच आहेत आणि ही धान खरेदी ऑनलाईन पद्धतीने होते आहे आणि पैसे सुद्धा जे आहे जे ऑनलाईन पद्धतीने जी नोंदणी शेतकरी करतात त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले. 45,214 क्विंटल खरेदी केली. 1513 शेतकऱ्यांना आपण 8,45,00,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले. धानाच्या बाबतीमध्ये हे धान मिलर्सकडे होतं आणि मिलर्सने आपल्याला जो CMR दिला, तांदूळ दिला आणि एकूण धान ह्याची जे आहे हिशोब मिळतो आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान शासनाचं याच्यामध्ये झालेलं नाही याची वारंवार चौकशी करण्यात आली. आणि शेवटी जे आहे ह्या खरेदी केंद्र निश्चिती समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून स्वतः चौकशी केली आणि याच्यामध्ये कुठलेही काही अपहार वगैरे असा आढळून आलेला नाही. बीजी ज्या वेळेला खरेदी झाली त्यावेळेला DMO तहसीलदार निरीक्षक जे सर्व आहे यांचा अहवाल सादर आहे सर का? या संस्थेनी खरंच भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे असं पत्र आहेत आमच्याकडे आता तारका जे वाजून दाखवले त्यांचं. मग त्याला पुन्हा परमिशन दिली कशी काही योग्य नसताना? आणि तुम्ही म्हणाले का तालुक्यातून ऑनलाईन खरेदी करता येते तो रब्बीचा खरेदी झाल्यानंतरचा परिपत्र निघालेला आहे की त्या लाभार्थ्याला ऑनलाईन झाल्यानंतर कोणत्याही सेंटरला खरेदी करता येतो, परंतु हे त्याच्या आधीच आहे म्हणून याच्यावर काय कारवाई करणार सदस्यांनी? कधी कधी तालुक्यामध्ये अडचण असते आणि त्यामुळे जे आहे
आपण पत्रक परिपत्र काढलं की बा ठीक आहे तुम्हाला हव्या त्या केंद्रावर जाऊन तुमचं ते धान जमा करावं. फक्त तुमचे जे काही सातबाऱ्याचे जे उतारायचं जे आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला जी काही माहिती पाहिजे ती माहिती जी आहे योग्य पद्धतीने मिळाली पाहिजे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये आपण हे देतोय. याच्यामध्ये कुठेही हे आपण म्हणतात त्याप्रमाणे स्वतः पालकमंत्री आणि त्या केंद्रीय निश्चित समितीचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी ह्या धान खरेदीचा संपूर्ण विचार केला अभ्यास केला चौकशी केली आणि त्याच्यानंतरच ह्या खरेदी केंद्राला मंजुरी दिलेली आहे. माननीय मंत्री मध्ये दोन गोष्टीत गल्लत होते. पहिल्यांदा ज्या वेळेस परवानगी नव्हती त्यावेळेस यांनी ती खरेदी केली आहे आणि तसा अहवाल विभागाने सादर केलेला की परवानगी नसताना यांनी सगळी खरेदी केली. नंतर आता तुम्ही सगळ्या केंद्रावर त्याला मान्यता दिली असेल पण यांनी ज्यावेळेस ही परवानगी नव्हती त्यांचं स्पेसिफाईड एरिया ज्युरिस्डिक्शन असताना देखील त्यांनी ती खरेदी केली त्या संदर्भात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. माझा काही पालकमंत्र्यावर हेत्वारोप नाही पण जी खरेदी आहे ती त्यांच्या मतदारसंघातली आहे त्यामुळे शेवटी तुमचाही मतदारसंघ असतो माझाही मतदारसंघ असतो प्रत्येकाचाच मतदारसंघ असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी असा ठपका आलेला आहे आणि त्यानंतर मग हे सगळं बदललेलं आहे म्हणून माननीय सदस्य सांगतायत ती माहिती खरी धरून आणि विभागाचा तसा प्रस्ताव असल्यामुळे या संदर्भात आपण पुन्हा चौकशीचे आदेश देणार. अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पालकमंत्र्यांना सुद्धा सूचित करण्यात येईल की पूर्ण चौकशी जी आहे पुन्हा एकदा याची करून त्यामध्ये जे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य अशी कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 7 35171 35171 अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे वितरित केल्याप्रमाणे बीड जिल्हा पुरवठा विभागाकडून 5000 पेक्षा अधिक रेशन कार्ड हे घायाळ झालेत. अध्यक्ष महोदय या संदर्भातली तक्रार मी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुद्धा केली या संदर्भात चौकशी सुद्धा लागली पण त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही. मला आज या संदर्भातलं एक उत्तर भेटलंय की शिदा पत्रिका बीड तहसील कार्यालयामधून विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता वितरित झाल्याचे निदर्शनात आलेले आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून दिसतोय. शासन फार मोठा खर्च या योजनेच्या मार्फत करतात गोरगरिबांना अन्न द्यायचं काम इथं केलं पण जर अशा पद्धतीने जर कारभार चालू असेल आणि ते अन्न जर काळ्या बाजारात जर जात असेल तर ही खूप मोठा भ्रष्टाचार आहे. अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे ह्याच्या संदर्भात की घायाळ झालेले जे रेशन कार्ड आहेत त्या दोषींवरती शासन काय कारवाई करणार. आजवर यांना पाठीशी का दाखल केलेला आहे आणि तत्कालीन त्यावेळेसचे पुरवठा अधिकारी जे होते या संदर्भातले जोशी अधिकारी जे होते या संदर्भात निलंबनाची कारवाई करणार का त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार का. अध्यक्ष महोदय हा पद जे आहे ते प्रभारी आहे आणि मूळ पद आपण कधी भरणार आणि या विभागाचे रिक्त पद सुद्धा कधी भरणार असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न त्यांचा आहे की पदक कधी भरणार तर आम्ही महसूल खात्याकडे या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची मागणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा संबंधित मंत्री महोदयांशी बोलून हे पद जे आहे भरण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे पावलं उचलतोय प्रयत्न करतोय. आता या बाबतीमध्ये हे खरं आहे की 5498 शिधा पत्रिका जे आहे हे तिथून त्याचा हिशोब लागत नव्हता किंवा गायब झालेल्या होत्या आणि मग जेव्हा चौकशी केली तेव्हा असं आढळून आलं की तहसीलदाराला न कळवता एका अधिकाऱ्यानं हे सगळं जे आहे प्रकरण म्हणजे घेतले आणि ती कार्ड वाटली. ताबडतोब त्याचे जे उच्च अधिकारी आहेत त्यांनी मिटिंग घेतली आणि सर्व दुकानदारांना आणि सर्व अधिकाऱ्यांना कळवलं की ह्या क्रमांकाच्या ज्या शिधापत्रिका आहेत त्या शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत
त्या वापरता कामा नयेत असं सगळ्यांना ताबडतोब कळवण्यात आलं आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे आहे कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये एक तात्कालिक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार व एक तात्कालिक अव्वल कारकून यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव हा आम्ही आयुक्त औरंगाबाद यांना दिलेला आहे आणि त्यांच्या विरुद्धची जी आहे संबंधित विभागीय चौकशी सुद्धा करतो आहोत. त्या चौकशीमध्ये जे आढळेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सन्मय प्रकाश दादा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फक्त विभागीय चौकशीचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे दिलेला आहे, अजून चौकशी सुरू झालेली नाही. मंत्री महोदय या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून ही विभागीय चौकशी करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की 3 वर्षापासून जिल्हा पुरवठा अधिकारी पद रिक्त आहे. आपण इथं सांगताय की आमची कारवाई चालू आहे. 3 वर्षापासून या जिल्ह्याला जिल्हा पुरवठा अधिकारी मिळत नसल्यामुळं अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. नवीन रेशन दुकानाचे जाहीरनामे काढून 2-2 वर्ष झालेत, त्यांना अद्यापपर्यंत ते परवाने मिळत नाहीत. प्रत्येक तहसीलमध्ये नवीन कार्ड देण्याचं 2 वर्षापासून बंद आहे. आणि म्हणून माझा या ठिकाणी प्रश्न आहे की हे पद या ठिकाणी मंत्री महोदय तातडीनं भरणार का? अध्यक्ष महोदय होय. बम साहेब. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून ही विभागीय चौकशी करणार का, हा माझा पहिला प्रश्न होता. पण चौकशी न करता एखाद्याला निलंबित केलं की ताबडतोब ते कोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे येणार. त्यापेक्षा प्रक्रिया आपण पूर्ण करूया आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करूया. ठीक. मग सभागृहाचं कामकाज सुरू आहे. या कामकाजादरम्यान परिवहन मंत्री अनिल परब आणि नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेतल्या कामकाजादरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. नितेश राणे आसनस्थ न झाल्यानं परबांचा आक्षेप नोंदवला गेला, तर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना थेट प्रत्युत्तर दिलंय. विधानसभेमध्ये अनिल परब आणि नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. कामकाजादरम्यान हे युद्ध पाहायला मिळालं. नितेश राणे आसनस्थ झाले नव्हते, त्यावरती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आक्षेप नोंदवला, तर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिले. आसन व्यवस्थेप्रमाणे त्यांना जाऊ देत. पहिले त्यांना आसन व्यवस्थेप्रमाणे जाऊ देत. सभापती महोदय आसनावर जाऊ देत. त्यांचं आसन आहे का? अजून वेळ आहे त्यांना पुढे यायला. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. पहिले आसनावर पाठवा. पहिले जरा सभापती महोदय आसनावर पहिले पाठवा. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. आपली आपली आसन पहिलं आसनावर पाठवा. तिकडच्या पाठीमाग पहिलं आसनावर पाठवा. पहिले पाठीमागच्या बाजूनी पहिले आसनावर पाठवा, नंतर विचारायला चला. आणि सभापतींनी प्रश्न विचारायला परवानगी दिल्याशिवाय उभं राहायचं. आसन व्यवस्थेप्रमाणे त्यांना जाऊ देत. पहिले त्याला आसन व्यवस्थेप्रमाणे जाऊ देत. सभापती महोदय आसनावर जाऊ देत. त्यांचं आसन आहे का? अजून वेळ आहे त्यांना पुढे यायला. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. पहिले आसनावर पाठवा. पहिले जरा सभापती महोदय आसनावर पहिले पाठवा. सभापती महोदय पहिले आसनावर पाठवा. आपली आपली आसन पहिलं आसनावर पाठवा. तिकडच्या पाठीमाग पहिलं आसनावर पाठवा. पहिले